नमस्कार, होम कुक रेसिपी चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक काकडीचे थालीपीठ। हे काकडीचे खमंग स्वादिष्ट थालीपीठ बनवणे फार सोपे आहेत, झटपट बनतात, खूप छान लागतात। तुम्ही हे थालीपीठ सकाळी ब्रेकफास्ट मध्ये किंवा मुलांना टिफिन मध्ये सुद्धा बनवून देऊ शकता। नेहमीप्रमाणे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर बघूया काकडीचे थालीपीठ बनवायला लागणारे साहित्य। 2 मध्यम आकाराचे काकड्या वजनाने 300 ग्रॅम आहेत। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ। तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा वेगवेगळी पीठं न घेता जर थालीपीठाची भाजणी असेल तर भाजणी घालू शकता। 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 7-8 हिरव्या मिरच्या, 7-8 कढीपत्त्याचे पाने। मी यामध्ये लाल तिखट नाही घालणार आहे, त्यामुळे हिरव्या मिरच्या जास्त घेतल्या आहेत। हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कढीपत्ता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहेत। 1 मीडियम साईज कांदा बारीक चिरलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्ध वाटी शेंगदाणा तेल, पण तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता। 1 छोटा चमचा जिरे, अर्धा छोटा चमचा ओवा, अर्धा छोटा चमचा हळद, मीठ चवीप्रमाणे, 1 छोटा चमचा धनेपूड, 1 मोठा चमचा तीळ आणि 1/2 छोटा चमचा साखर। साखर हे ऑप्शनल आहे। चला तर कृतीकडे वळूया। सगळ्यात आधी आलं, मिरच्या, लसूण आणि कढीपत्त्याचे पाने मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया। आता हे वाटण बाजूला ठेवूया आणि काकड्या सोलून किसून घेऊया। काकड्या किसून झाल्या की यामध्ये एक एक करून सगळं साहित्य घालूया। आलं, मिरची, लसणाचं वाटण घालूया, बारीक चिरलेला कांदा घालूया, जिरे, ओवा, हळद, धनेपूड, तीळ घालूया, साखर, मीठ चवीप्रमाणे आणि कोथिंबीर घालूया। यानंतर तांदळाचं पीठ, बेसन, गव्हाचं पीठ घालूया आणि सगळं छान एकत्र करूया। यामध्ये 2-3 छोटे चमचे तेल घालूया, छान एकत्र करून घेऊया आणि गरजेनुसार पाणी घालून सैलसर पीठ भिजवायचे आहे। भजा करता कसं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला पीठ भिजवायचे आहे। बघा, अशा प्रकारे थालीपीठा करता आपल्याला सैलसर पीठ पाहिजे आहे। यामध्ये मी 1/2 कप पाणी घातलं आहे। आता हे पीठ 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। आता 15 मिनिटे झाले की सगळ्यात आधी गॅसवर तवा मध्यम आचेवर गरम करायला ठेवूया। तवा गरम झाला की 1 छोटा चमचा तेल घालून तेल तव्यावर पसरून घ्यायचे। मी तुम्हाला हे काकडीचं थालीपीठ 2 प्रकारे बनवून दाखवणार आहे। काही जणांना हाताने थालीपीठ पसरवायला जमत नाही तर एकदा चमच्याने बनवणार आहेत आणि एकदा आपण हाताने बनवणार आहेत। इथे मी 2-3 चमचे आणखी पाणी घातले आहे कारण पीठ तव्यावर आपल्याला छान पसरवता येईल। मी इथे नॉनस्टिक तवा घेतल्यामुळे हा चमचा घेतला आहे। तुम्ही आमटी वाढायच्या पळीने थालीपीठ अशा प्रकारे बनवू शकता। कमी आचेवर थालीपीठ अशा प्रकारे पसरावायचे आहे। जेवढं एकसारखं पातळ पसरवता येईल तेवढं पसरवायचा प्रयत्न करायचा।
आता या थालीपीठाच्या वरती आणि बाजूने तेल सोडूया आणि मध्यम आचेवर शिजवूया. एका बाजूने थालीपीठ खरपूस झाले की उलटवून दुसऱ्या बाजूने खरपूस होईपर्यंत शिजवायचे आहे. आणखी कडेने तेल सोडूया आणि मध्यम आचेवर शिजवूया. बघा, दोन्ही बाजूंनी थालीपीठ छान खरपूस भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढूया. आता मी थालीपीठ हाताने थापून दाखवणार आहे. मला हे सोपं वाटतं. एक चमचा पीठ तव्यावर घालायचं, मध्ये मध्ये हाताला पाणी लावून पातळ एकसारखं जेवढं पसरवता येईल तेवढं थापायचं अशा प्रकारे. सेम थालीपीठावरती आणि कडेला तेल सोडून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत शिजवायचं. अशा प्रकारे सगळे थालीपीठ बनवूया. तुम्ही हे थालीपीठ टोमॅटो केचप बरोबर, लोणच्या बरोबर, दह्याबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आवडेल. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.